श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची बायपास सर्जरी झालेली असल्याने बाळासाहेब आंबेडकर समर्थक ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी माझा वाढदिवस खूप मोठ्या थाटाने साजरा करू नका असा संवाद दीपक केदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी साधला होता। त्याच अनुषंगाने आज दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक केदार यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव तालुका अध्यक्ष आकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष निलेश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। तसेच शेगाव येथील रेणुका नगरातील ओपन फेस जागेतील अशोक वाटिका परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। तसेच आज ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या वाढदिवसानिमित्तचे औचित्य साधून शेगाव तालुक्यातील अनेक युवकांनी पॅथर संघटनेच्या मध्ये प्रवेश केला। यावेळी उपस्थित पॅथर जिल्हाध्यक्ष निलेश वानखडे, तालुका अध्यक्ष आकाश इंगळे, आशिष वानखडे, युवा विदर्भ अध्यक्ष पॅथर विकी इंगळे, शेगाव शहर अध्यक्ष गौरव रणित अविराज सावळे, विदर्भ संपर्क प्रमुख सुरेश विरघट, जिल्हा अध्यक्ष अमित पहुरकर, जिल्हा महासचिव रोशन इंगळे, तसेच पॅथरचे तर दीपक इंगळे, वंचित आघाडी शहर उपाध्यक्ष शेगाव आदी कार्यकर्त्यांची उपस्थित होती। आज दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी शेगाव शहर शेगाव तालुका अध्यक्ष आकाश इंगळे, शेगाव शहर अध्यक्ष विक्की इंगळे व बुलढाणा जिल्हाधिकारी मी निलेश वानखडे यांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। सर्वप्रथम आम्ही जिल्हा सामान्य आपलं शेगाव तालुका सामान्य रुग्णालय शेगाव इथं साईबाई मोटे तिथं गरजू रुग्णांना फळवाटप व फळवाटप केल्यानंतर सम्राट अशोक वाटिका रेणुका नगर इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता व याचसोबत आजच्या दिवसाचं औचित्य साधून दीपकबाईच्या वाढदिवसानिमित्त शेकडो कार्यकर्त्यांनी आज संघटनेत प्रवेश घेतला व भविष्यात शेगाव तालुक्यात आणखीन संघटन व बुलढाणा जिल्ह्यात आणखीन संघटन मजबूत करू व दीपकभाई केदार यांचे हात बळकट करू हेच या वाढदिवसानिमित्त सांगतो व दीपकभाई जे संघर्ष त्यांनी चालू केला तो असाच त्यांनी चालू राहावा आणि त्यांना आणखीन कसं बळ मिळणार त्याच्यासाठी आज आम्ही प्रयत्न करणार। आणि वाढदिवसानिमित्त आज बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं शेगाव शहराच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं दीपकभाईंना निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच एक मंगल कामना करतो व सर्वांच्या वतीनं दीपकभाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो। जय भीम। एमसीएन न्यूज करिता रवींद्र शेगावकर, शेगाव।